आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुधीर मुनगंटीवार आणि उदय सामंत यांच्या परदेश दौऱ्यावर केलेल्या भाषणावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आदित्य ठाकरेंना ब्रीफ करणारे चुकीचं ब्रीफ करतायत. वाघनखं महाराष्ट्रामध्ये यावी ही अभिमानास्पद बाब आहे. त्यासाठी मुख्यमंत्री आणि सुधीर मुनगंटीवार प्रयत्नशील आहेत. मी MIDCच्या अभ्यासासाठी जातोय. माझा परदेश दौरा 8 दिवसांचा नाही आहे. माझा दौरा पूर्ण झाला की त्याचा खर्च नेमका कोणी केला याचा तपशील घेऊन स्वतः आदित्य ठाकरे यांनी जाहीर करावा असं आवाहन सामंत यांनी केलं आहे. पाहूयात. मुख्यमंत्र्यांचा जो परदेश दौरा होता हा 23 तारखेलाच रद्द झालेला होता आणि 26 तारखेला त्यांचं ट्विट आलं. सुधीर मुनगंटीवार साहेबांच्या आणि माझ्या दौऱ्याबाबत त्यांनी जो उल्लेख केलेला आहे, मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची देशाची अस्मिता आहे आणि त्यांनी वापरलेली वाघनखं जर महाराष्ट्रामध्ये येत असतील आणि त्याचा MOU होत असेल तर तो समस्त महाराष्ट्राच्या जनतेचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे. आणि त्या कार्यक्रमासाठी सुधीर मुनगंटीवार जात आहेत. मी देखील काही MIDC आणि डावोसच्या नियोजनासाठी जातो आहे. मी काय 8 दिवस जात नाही आहे. त्यांना कोणीतरी ब्रीफ करणारे जे आहेत ते चुकीचे आहेत. आणि त्यांनी असा उल्लेख केला की कुणाच्याही पैशानं जा पण जनतेच्या पैशानं जाऊ नये. थोडी ते घाई करतायत. त्याच्यामुळं आम्ही दौऱ्यावरनं आल्यानंतर म्हणजे मी तो कुणी खर्च केला आहे, MIDCने केला आहे, सरकारने केला आहे, ही त्यांनीच पत्रकार परिषद घेऊन जाहीर करावं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.